आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय रे, काय झालं? भेटण्यासाठी तयार झाली. भेटण्यासाठी तयार झाली? अरे हळू, काय झालं? अरे आई, अरे तुझी आई नाहीये घरात? बाबा अंडे फट्टे एक नंबर. राजा, ती आत्ताही घराजवळ होती, याचा अर्थ ती जोशींकडे अजून गेलेली नाहीये. अरे मग सोने पे सुहागा. सुहागा? हा सुहागा. भावा बस यू ही जीतते रहे ना, आता एक काम करू. काय? हा हाय. कसं आहे? मी मस्त. मला माहिती आहे सकाळपासून टेन्शन मध्ये, तू काही खाल्लेलं नसशील म्हणून तुझ्यासाठी खाऊ आणलंय. अरे पण मी मिठाचं बिन मिठाचं आणलेलं आहे मी. ठीक आहे, आता उगाच नखरे नको करूस. तू नाही खाल्लंस ना तर मी भरवे ना. ठीक आहे, मी नाही म्हंटल तर तू काय ऐकणार आहेस? खाते मी, पण इथे कुठे? इथे एक मिनिट. इथे ये. बस मी आलोच. हे बघ. ज्यूस, पाणी, आपलं जेवण. विक्रांत, अरे काय आहे हे सगळं? हे एवढं सगळं मी एकटी खाणार नाहीये, तुलाही खावं लागणार आहे. अर्थात आपण कॅन्डल लाईट डिनर साठी आलोय ना. कॅन्डल लाईट डिनर? हा. कॅन्डल्स कुठे आहेत? मी पण ना. कॅन्डल्स. काय माझी ही अरेंजमेंट आवडली नाही का तुला? खूप आवडली. ग्रंथ का करतोस एवढं माझ्यासाठी? हा, मी शाळेत असताना ना माझी एक मैत्रीण होती जिचं नाव गिरिजा मयेकर होत. तिने मला डोक्यावर पाडलं होतं, त्यानंतर मी असं वागायला लागलो. काही असत तुझ. असताना किती छान दिसतेस तू गिरीजा. खरं सांगू, तुला भेटून खूप बरं वाटलं. मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. ठीक आहे, गिरिजा तुला माहिती, तू खूप कमाल आहेस खरच.
एवढं टेन्शन आहे तुला, पण जाणवू देत नाहीस कुणाला. ते जे पैसे द्यायचे होते त्याची व्यवस्था झाली? होईल वाटतंय, बघूया. गिरिजा, मला असं कळलं की हॉस्पिटल मधल्या कुठल्या तरी पेशंटला किडनी हवी आहे. डोनर मिळाला का? या सोनलच्या पोटात काही राहतच नाही. तर मी किडनी डोनेट करायचा विचार करते हे सांगितलं नसेल म्हणजे मिळवलं. काय झालं, डोनर मिळाला? मिळेल असं वाटतंय, एक जण आहे तयार. मला ना त्या माणसाचे पाय धरायचे. कोण आहे ग? तू का उगाच चौकशा करतोयस? बरं ठीक, पेशंटच सोडून देऊ आपण. बरं, जे हर्षराच्या घरी पैसे द्यायचे आहेत त्याचं तू उद्या काय करणार आहेस? विक्रांत, हे बघ, तुझं याच विषयी बोलणार असशील ना तर झालं. मला नाही नाही गिरिजा, कॅन्डल लाईट डिनर करतो ना आपण. सॉरी. विक्रांत किती काळजी घेतोस सगळ्यांची, मग घरी का असा वागतोस? असा म्हणजे कसा? असा म्हणजे हेच, घरी खात नाहीयेस, कोणाशी नीट बोलत नाहीयेस. तुझ्या आईला काय वाटेल असा तरी विचार कर. आई भेटून गेली वाटत. ते महत्वाचं नाहीये. तुला नाही का वाटत आपण आधी सारखे बेस्ट फ्रेंड्स होऊन राहावं, भेटावं, बोलावं, वेळ घालवावा?